माननीय मुख्यमंत्री माननीय डॉक्टर काकोडकर माननीय डॉक्टर उदय निरगुडकर सर्वच मान्यवर सर्व पारितोषिक विजेते आणि उपस्थित बंधूंनो भगिनींनो हे एवढं सगळं संशोधनाचं काम चाललेलं आहे आज आपण या ठिकाणी एका व्यासपीठावर पाहतो आहोत मला वाटत नाही की इथून पुढे कोणी भारत हा संशोधनात मागे पडलेलं आहे असं म्हणू शकेल ही ठीक आहे ही छोटी सुरुवात आहे विद्यार्थ्यांपासून झालेली आहे परंतु हेच विद्यार्थी उद्या पुढे अधिक मोठे संशोधक होतील यांच्यातूनच मोठे संशोधक निश्चित निर्माण होतील असा विश्वास आज व्यक्त करायला हरकत नाही यांनी आणि झीनी इथे थांबू नये असं मला वाटतं कारण याच्यातल्या अनेक उत्पादनांना शेवटी बाजारपेठ मिळाली पाहिजे त्याचं उत्पादन व्यापारी तत्वावर झालं पाहिजे आणि मला असं वाटतं की आमचा उद्योग विभाग हा या ठिकाणी कुठेतरी यांना अल्प शिकावी मदत करू शकतो आम्ही एक प्रयत्न जरूर करू की ज्या मोठ्या यशस्वी कंपन्या आहेत जे उत्पादक आहेत जे मार्केटिंगमधले तज्ज्ञ आहेत अशांची या तरुण इनोव्हेटर्सची गाठ घालून देणं एवढं तरी एक छोटं काम आमच्या विभागाला निश्चित करता येईल आणि त्यासाठी मी अवश्य प्रयत्न करीन की अंधांसाठी तयार केलेला मोबाईल फोन हा केवळ लॅबोरेटरीमध्ये राहून चालणार नाही तो अंध व्यक्तींच्या हातामध्ये पोहोचला पाहिजे आणि त्यासाठी निर्मात्याची गरज, उत्पादका गरज आहे उत्पादकाची गरज आहे हे असे काही प्रयत्न करता येतील दुसरा प्रयत्न महाराष्ट्र शासनानं केला आणि तो म्हणजे एक व्हेंचर कॅपिटल तयार केलेला आहे हे अशा प्रकारचं संशोधन केल्यावर त्याचं जर उत्पादन अधिक प्रमाणात करायचं असेल तर त्याला गुंतवणुकीची गरज आहे भांडवलाची गरज आहे आणि म्हणून सिडबी या बँकेने महाराष्ट्र सरकारच्या सहकार्यानं एक व्हेंचर कॅपिटल दोनशे कोटींचं तयार केलेलं आहे ज्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारचं अंशदान पंच्याहत्तर कोटींचं आहे आणि तो धनादेश आम्ही सिडबीला यापूर्वीच दिलेला आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे दोनशे कोटी रुपये आपल्यासाठी उपलब्ध आहेत ते शेवटी अशा ह्या नव्या नवसंशोधकांसाठीच तयार आहेत झी चोवीस तास आणि डी एन ए यांना धन्यवाद दिले पाहिजेत की त्यांनी अशा प्रकारे जे प्रयत्न चाललेले आहेत त्यांना उजेड्यात आणलं व्यासपीठ मिळवून दिलं आणि भवितव्याचा एक मार्गसुद्धा कसा मिळवता येईल याची एक दिशा दाखवली त्याबद्दल या माध्यमांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र